राजाराम साखर कारखाना निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार? सतेज पाटील धनंजय महाडिकांना भारी पडणार की महाडिक पाटलांना पुरून उरणार, याचा निकाल हा आज लागतोय. या साखर कारखाना निवडणुकीसाठी 91.12% इतकं चुरशीनं मतदान झालेलं आहे. तर गेल्या 28 वर्षांपासून राजाराम सहकारी साखर कारखान्यावर महादेवराव महाडिक गटाची सत्ता आहे. तेव्हा सतेज पाटलांनी आव्हान दिलेलं आहे, त्यामुळे काय नेमकं इकडचं वातावरण आहे, निकाल किती वाजेपर्यंत लागेल, ही माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रताप सध्या आपल्या बरोबर आहेत. प्रताप, काय नेमकी सध्याची माहिती कळतीये, किती वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहेत? सध्या मी रमण माळेच्या मतमोजणी केंद्रावर आहे. आपण पाहतोय की सध्या मतपेट्या ज्या आहेत त्या प्रत्यक्षात टेबलावर या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत. एकूणच आपण पाहतो की पहिल्या टप्प्यामध्ये 29 जे केंद्र आहेत त्या ठिकाणची मतमोजणी केली जाणार आहे आणि उर्वरित 29 दुसऱ्या टप्प्यात केली जाणार आहे. त्याच्यामुळे निवडणूक अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. चा कल जो आहे तो तात्काळ लवकर कळेल असं नाही, पण पहिल्या फेरीमध्ये आपण पाहतोय की कोण लीडवर आहे किंवा कोण पिछाडीवर आहे याच्या बाबतीतली माहिती मिळेल. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वांचे लक्ष जे लागून राहिलेलं आहे संस्था गटाच्या निवडणुकीकडे. संस्था गटाची निवडणूक ही जे इतर गटातील निवडणुकीचे एकूण मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर संस्था गटातली निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. त्या ठिकाणी विद्यमान जे सत्ताधारी आहेत महादेवराव महाडिक त्या संस्था गटातून निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे तिथं काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. एकूणच आपण पाहतो की सत्ता उलथवून लावू अशा प्रकारचा विश्वास सतीश पाटील यांनी केलेला आहे. पण महादेवराव महाडिक यांनी कारखाना सभासदांचा राहील अशा प्रकारची भूमिका घेत या निवडणूक रिंगणात उतरले होते, त्यामुळे एकूणच आपण पाहतो की संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिलेलं आहे. कारण आपण पाहतो की महाडिक विरुद्ध पाटील गटाची जी कोल्हापूर जिल्ह्यातली राजकीय समीकरणांची चर्चा आहे या निवडणुकीच्या निमित्त पुन्हा एकदा झालेली आहे. एकूणच आपण पाहतो की 21 जागांसाठी मतमोजणी होते, या मतमोजणीमध्ये नेमकं काय बाहेर पडेल त्यासाठी थोडासा अवधी लागेल, पण एकूणच रोचक रोमांचक अशा प्रकारची ही निवड झालेली आहे, एकूण मतदान प्रक्रिया झालेली आहे. त्यामुळे खरे प्रताप, एकंदरीत या मतदानानंतर आता निकालांमध्ये कोणाचा कणका पडतोय हे बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे. जरूर या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, ताजे तपशील आपल्याकडून जाणून घेत राहू. छत्रपतींचा विचार म्हणजे